मिलिंद धोपावकर, प्रशांत तांडल, जयहिंद कटनाक, अनिल वासावे, प्रज्ञेश पालशेतकर, मेघनाथ धोपावकर, संदेश मोरे, विवेक शिरगावकर, तिरुवार पालशेतकर, अरुण मोरे, अमृत मोरे, महेंद्र शिरगावकर, प्रदेश वासावे, रवींद्र तांडेल, कैलास तांडेल, देवेंद्र तांडेल, मयूर पालशेतकर, लतेश जाकर, सुधाकर तांडेल, प्रथमेश धोपावकर आणि कुंदन जाकर ज्यांची नाव घेतले त्यांनी त्वरित तिथे संपर्क साधायचा. इथे उपस्थित संघमालक, पूर्णगड गावचे राज्ययोद्धा संघाचे संघमालक इथे उपस्थिती, आपण आपल्या ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल आपलं आभार व्यक्त करतो आणि आम्हाला विनंती करतो की आपलं सत्कार स्वीकारावं. मी आपलं सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय. नारायण मोरे यांना मी विनंती करतो की आपण सन्मान करावा असं आपल्याला विनंती करतोय. शाळ वस्त्रीपल देऊन राज्ययोद्धा संघाचा संघमालक काशीखंड 12वा प्रतिनिधी यांचा सन्मान करतील. अतिरिक्त खेळाडू खेळाडू कक्षामध्ये अपेक्षित असेल. काशीखंड 11 साखरियागर. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल आपलं आमच्या आयोजकाकडून आपला आभार व्यक्त करतो. धन्यवाद मोरे साहेब, धन्यवाद. थँक यू. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपतींना पुनश्च. आज 7 जून 2023 रोजी खारवी समाज क्रिकेट असोसिएशन रत्नागिरी जिल्हा अंतर्गत श्रीदेव वेळणेश्वर खारवी समाज पुरस्कृत खारवी समाज प्रीमियर लीग 2023 पर्व चौथा दिवस 7वा सामना दुसरा जय मल्हार तर दुसरीकडे काशीखंड 11. दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये नाणेफेकीचा कौल. या बाल्याला बॅटला चाटून जाणारा चेंडू पहिला घात, पहिला मोहरा गारद होतोय. हा फलंदाज प्रज्वलित होतोय. बॅक टू पॅवेलियन. की रत्नागिरी वेळणेश्वर मधील समुद्र किनाऱ्यावरची ती वाळू आणि गोव्याच्या वाळूची आठवण होईल. ते गीत या ठिकाणी सलमान ऑडिओ टेक, खरं तर सुपर सलमान डीजेच्या मार्फत प्रसारित करण्यात आली. ते प्रज्वलित जागा भरून काढण्यासाठी आलेला नवीन फलंदाज फलंदाजी मार्क वरती असेल सुमित. खरं तर सुमित हा स्ट्राईक साठी असतोय, सलामीसाठी असतोय, आता वन डाऊन साठी येतोय. सुमित गोलंदाजी सुद्धा करताना दिसेल. मला वाटतं आयकॉन खेळाडू आहे सुमित. सुमित मात्र जर पाहू शकाल, या सुमितनं गोलंदाजीतून एक चांगली गोलंदाजी दाखवली होती. आपण पाहू शकाल की प्रज्वलित आणि पंकज सलामीसाठी आला, सुमित वन डाऊन साठी येतोय. सध्या काशीखंड 11 साखरियागर संघाचे संपूर्ण धुराजाच्या खांद्यावरती आहे, कारण दिवस 7वा आहे. गुण संपादन करणं गरजेचं आहे. प्रतिस्पर्धी टीम अगदी पिवळ्या रंगात, दिवसभर अगदी त्यांचा धावतं विवरण या मायक्रोफोनवरून ऐकायला मिळेल. आखू टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न यशस्वी झाला, मात्र क्षेत्ररक्षक कुठेतरी पंबल झाला. तोपर्यंत धावसंख्या पूर्ण होतोय. एक षटकातील दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपाटलावरती. काशीखंड 11 1-1. आजचा दिवस लीग मॅचेसचा शेवटचा आहे, म्हणजे उद्या पहिला सामना कोणता आहे. खरं तर आमच्या या पोलवरती बारकाईनं नजर ठेवणारे अभिषेक धोपावकर यांच्या मार्फत अगदी ती सूचना येईल आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय सुरेख मारलेला चेंडू यावेळेस डिपमिडविकेटच्या दिशेकडे चेंडूला ट्रॅव्हल केला जातोय. एक धावसंख्या पूर्ण केली, दुसऱ्या धावसंख्येसाठी निश्चित प्रयत्नही केला जात नाही, कारण आत्ता स्ट्राईक येतोय सुमितला. पंकज हा सलामीसाठी आलेला आहे. पंकजनं आतापर्यंत एक चेंडू फेस आणि एक धावसंख्या स्वतःच्या खात्यावरती जमा केली. सुमित एक परत एकदा सुमित आल्यानंतर स्वतःचं खातं उघडलंय.
बैट चा तोंड उघडावं लागेल, चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल, निश्चित ठरवलं, मनाने वेध घेतला, परतावं लागेल, इथं मात्र जीवनदान दिला। सुमित सारख्या वनडाऊन साठी येणाऱ्या बलाढ्य अशा प्रकारच्या या फलंदाजाला जीवनदान दिला, किंमत मोजावी लागेल कदाचित या जीवनदानाची। आपल्या बॅटला सूर गवसला तर सुमित दाखवून देईल या बॅट मधून अगदी दिलेला हा अनवधानानं, टायमिंग जरी चुकला होता झेल मात्र सोडला। इथं मात्र दोन धावसंख्या पूर्ण झाल्या, दोन धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती आहे चार, अन्यथा मात्र या गोलंदाजाला म्हणजे हर्षला, हर्ष रायझिंग स्टार आहे, उगवता तारा आहे। गुहागर मधील एक तरबेज गोलंदाज म्हणून ज्या गोलंदाजाची, चाणाक्ष गोलंदाज म्हणून ज्या गोलंदाजाची, इथं मात्र आता चुकी नाही, संयम पाळला नाही, परतावं लागेल या फलंदाजाला। बॅट टू पॅवेलियन। तर पहिला झेल त्याच फलंदाज क्षेत्ररक्षकाकडे गेला आणि तिथं मात्र परत एकदा चुकी केली नाही। हर्ष सारखा गोलंदाज होता, परत एकदा तोच चेंडू, आखूट टप्प्याचा चेंडू टाकला होता, टायमिंग प्रॉपर मिळाला नाही। मात्र चेंडू बघितला तर आपण ऑफस्टिकच्या थोडासा बाहेरून जाणारा चेंडू होता, चेंडूला डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन कडे खेचण्याचा प्रयत्न केला, टायमिंग कुठेतरी चुकला, ताकदीचा वापर केला होता, दोन गोष्टी अगदी चुकल्या गेल्या। संयम पाळलं नाही या सुमितनं, कारण संयम हा सोन्याचा लगाम आहे, त्यानं पशुचा माणूस आणि माणसाचा देव होतोय, इथं देव होता आलं नाही, परतावं लागलं सुमितला। बॅक टू डग आउट, त्याची जागा भरून काढण्यासाठी आलेला फलंदाज विकास धातकर। विकास धातकर आकाशचा भाऊ, ज्यानं कालच प्लेअर ऑफ द डे हा किताब पटकावला, मॅन ऑफ द मॅचचाही मानकरी झाला, अगदी अंतिम सामन्याचा तोच विकास हलकासा कट करण्याचा प्रयत्न। चेंडू बॅटचं समीकरण इथं जोरदार कडा प्रहार, जोखीम मीची धाव संख्या होती, इथं कदाचित परतावं लागलं असतं, मात्र इथं तसं झालं नाही। षटक संपला गेला पहिला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या धावपटलावरती लागतोय 2-5 घरामध्ये। कलाकार आणि कलाकाराचा त्याग बघितलं ना की या कलाकारांची आठवण होतोय। हा आवाज आहे गोरख गुंजाल यांचा, हे त्या कोरोना काळात असणारी त्याची दयनीय परिस्थिती बघितली, असे संतोष आनंद म्हणजे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना संगीत देण्यासाठी संतोष आनंद यांनी काही गीतं दिली। या उतार वयामध्ये अगदी एकुलता एक मुलगा, त्याच्यानंतर पत्नी, नात, या सर्व गोष्टी सोडून गेल्यानंतर नेहा कक्कर हिनं मात्र अगदी, आपण पाहू शकला असाल त्या सोनी चॅनल्सवरती त्यांचा आवाज, असे काही कलाकार आहेत ज्या कलाकारांचा त्याग त्या त्या क्षेत्रामध्ये फार मोठा आहे। मित्रांनो, क्रिकेटमध्येही तसं आहे, क्रिकेटमध्येही आजचे अगदी उगवते तारे आहेत, ते परत एकदा अनुभवातून भरलेल्या ताऱ्यांच्या कधी एकदा नंतर चमकताना दिसत आहेत। नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती येतोय, नाव आहे प्रयास, हा सुद्धा एक रायझिंग स्टार, उगवता तारा गुहागरच्या टेनिस क्रिकेटमध्ये। आखूट टप्प्याचा चेंडू होता, जोरदार पुश करण्याचा प्रयत्न, सक्सेसफुल चेंडू जातोय लंगॉनच्या दिशेने, 4 धावांसाठी चौकार। रेश्मा पाटील हिचा आवाज या वेळेला पाहू शकाल। फलंदाजी मार्ग वर सज्ज आहे तो म्हणजेच विकास। विकासच्या बॅट मधून एक चौकार, एक एकेरी, ही धाव संख्या जमा झाली। परत एकदा अतिशय सुरेख त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न, टायमिंग मात्र चुकीचा झाला, कोणत्याही प्रकारच्या धाव संख्येचा निर्वाला नाही। प्रयासनं मात्र बघितलं, आपण धावपट्टी अगदी लांब पल्ल्याची असल्या कारणानं बहुतांश चेंडू
हे आम्ही आखूट टप्प्याचे चेंडू या धावपट्टीवरती पडताना बघितले, परंतु काहींनी मात्र लॉक ऑन करण्याचा प्रयत्न केला. यॉर्कडी काही गोलंदाजांना अतिशय चांगल्या प्रकारचे, या वेळेला मात्र अगदी ऑप्टिकच्या बाहेरून जाणारा वेलनेश्वर विलेज एंड कडून जाणारा चेंडू क्वालिफाइड पंच अंपायर प्रशांत माल्यावांतर घोषित करत आहेत. स्वैर मारा आणि स्वैर मारेनं या वेळेला धावसंख्या वधारली गेली. धावसंख्या डबल अंकात अर्थात एक दशकात 2-10. पुढचा चेंडू, तिसरा चेंडू या क्रीडानगरीच्या गेटच्या अगदी बाजून गोलंदाजीचा मारा करणारा प्रयास अप्रतिम. या वेळेला काय होणार, पकडला जाईल का जेल इथं? नक्कीच नाही. चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर, एक खणखणीत षटका. प्लीज लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, कारण एक षटक आणि फक्त 3 चेंडू झालेत. याच्यावरती जर आपण त्या क्षेत्ररक्षकाचा लॉंग ऑनचा विचार केला तर पहिला चौकार त्यानं अगदी दिला, त्याच्यानंतर झेल निश्चित पकडली आणि ज्या सुमितला तंबूचा रस्ता दाखवला, त्याच्यानंतर विकास धातकर फलंदाजी मार्कवरती इन ऍट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी पहिल्या फळीत आला. खेळत असताना मात्र पहिला सूर्ग बसला होता. एक धावसंख्येनं स्वतःचं खातं उघडलं, परत एकदा स्ट्राईक रोटेट झाली, उर्वरित 3 चेंडू खेळण्यासाठी त्याला मिळत आहेत. तिथं मात्र आतापर्यंत एक षटकार एक चौकार 11 धावसंख्येवरती वैयक्तिक खेळतोय आणि संघाची सांघिक धावसंख्या आहे 16. संपूर्ण संघाची मदार वन मॅन आर्मी या संघाची धुरा घेऊन खांद्यावरती फलंदाजी मार्कवरती आहे काशीखंड 11 साखरी आगर या टीम कडून. तोच विकास फलंदाजीतून आपला विकास दाखवताना दिसतोय. परत एकदा फलंदाजी मार्कवरती असताना शफल होण्याचा प्रयत्न करत नाही, कारण निश्चित अनुभवानं सांगितलं की चेंडू हा जाईल निश्चित अवांतर आणि हो निश्चित एक धावसंख्येनं धावसंख्या वधारली गेली. धावसंख्या धावपटलावरती 17 घरात. सामन्यातील रंगत दर्जावलेला एखादा मोठा फटका आणि इथं पाहायला मिळाला तोच षटकार. परत एकदा ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर प्रॉपर चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर अगदी धावांसाठी. या वेळेला षटकाराच्या सहाय्यानं वैयक्तिक दुसरा षटकार आपल्या बॅट मधून दाखवला. धावसंख्या धावपटलावरती 23, लॉस ऑफ 2 विकेट्स 1.44. षटक आहेत एक षटक 4 चेंडू. या षटकातील निर्णायक 5वा चेंडू असेल. सेकंड लास्ट टू गो प्रयास. कालच्या दिवसामध्ये यशस्वी ठरला होता प्रयास गोलंदाजीतून. उगवता तारा आहे, खेळत असताना अनुभव महत्वाचा आहे, परंतु एक मात्र प्रचंड मोठा अनुभव समोर दिसतोय काशीखंड 11 संघाकडून, ज्याचं नाव आहे विकास. या विकासनं मात्र आपल्या बॅटमधून एक चौकार 2 षटकार लगावले. वैयक्तिक विकास आतापर्यंत 4 चेंडू फेस होतोय आणि 4 चेंडू फेस होताना 4 चेंडूंना सामोरे जाताना धावसंख्या वैयक्तिक कोटकोट्यात 17 आणि सांघिक गुणपटलावरती धावसंख्या कमावतोय 23. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक घेऊन आला प्रयास. प्रयासचा प्रयत्न उत्तम होता जर लॉंग ऑनच्या दिशेनं त्या क्षेत्ररक्षकानं झेल टिपला असता. परत एकदा मारण्याचा प्रयत्न, त्याच मिड डीप मिड विकेटच्या दिशेनं चेंडूला दिशा दिली. एक धावसंख्या पळून काढली, दुसऱ्या धावसंख्येचा कॉल नाकारला जाईल, कारण जोखीम घेणं ही चुकीची ठरू शकेल. या वेळेला जर संघ सुस्थितीत आहे तर आपल्याला अशा चोरट्या धावा घेऊन अगदी जोखमीची धाव घेऊन घातपात स्वीकारणं योग्य नाही हे ठरवलं. 2 फलंदाजानं कॉल नाकारला. एक धावसंख्येनं धावसंख्या 24 करावं. या षटकातील निर्णायक शेवटचा चेंडू प्रयासचा पंकजसाठी. अतिशय सुरेख स्टे ड्राईव्ह केलेला चेंडू अलगत या जमिनीला गुदगुड्या करत चेंडू सीमारेषेच्या लगत जातोय का? निश्चित अडवला जाईल तोपर्यंत 1. पाहता पाहता 2 धावसंख्या पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावसंख्येचा निर्वाला निश्चित नसेल, कारण इथं मात्र पंकज थांबला गेला, कॉल नाकारला गेला विकास कडून. 2 धावसंख्या बरोबर धावसंख्या वाढवधारल्या गेल्या. आत्ता 13 सरासरीनं वाटचाल करणारा संघ आहे मैदानावरती काशीखंड 11 साखरी आगर 2-26 2 षटक.
अगदी उल्लेख करायचा मित्रों, एखादा व्यक्ति पुस्तकी ज्ञानातूनच अभियंता इंजिनियर झाला पाहिजे असं नाही, अनुभवाने सुद्धा एखादा इंजिनियर होऊ शकतो आहे। तुमच्या या गुहागर रत्नागिरीमध्ये साउंड इंजिनियर म्हणून लाइट डेकोरेशन त्यांची बघितली असणार तुम्ही, दाबोलमध्ये सलमान लाइट्स एंड डीजे, सलमान मुजावर हे नावाचं ब्रँड बनलंय सध्या रत्नागिरीत, आणि अगदी गुहागर पासून दाबोल पासून काही ठिकाणी लाइट्स मधून एक उत्तम म्हणजे या लाइट्स अगदी मोठमोठ्या किमतीतून वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतील, परंतु इथं पुस्तकी ज्ञान एक साउंड इंजिनियर म्हणून नसताना सुद्धा एक चांगल्या प्रकारचं ध्वनी प्रक्षेपणाचं काम मोठमोठ्या स्पर्धा, मला वाटतोय तुमच्या खारवी समाज प्रीमियर लीगच्या चारही पर्वांना साउंड सिस्टीम ही सलमान डीजे यांचीच असावी, आणि निश्चितच त्यांची आहे। मग दोन पर्व जय भोले कोंडकारूळ मध्ये असेल, आणि दुसरा पर्व एक पर्व हेदवी हेदतवड मध्ये या हेदवतड, तर अगदी अशा या गावांमध्ये तीन पर्व आणि चौथा पर्व सुद्धा, तर आता चौथा काय पुढचाही पर्व अगदी आपल्याला त्या साउंड प्रक्षेपणातून पाहायला मिळेल, नाव असेल सलमान मुजाफर। या षटकातील पुढचा चेंडू सरळ सरळ आता मारण्याचा प्रयत्न, हो इथं मात्र खर तर हिरो व्हायचा असेल ना कधी एखादी गोष्ट आपल्याकडून, कारण असं म्हटलं जातोय एक दिवस संधी तुमच्या दारासमोर येऊन थांबतोय, तुमच्या दारावरती नॉक करतोय, त्या संधी अगदी शोधणं उडकणं आणि त्या संधीचं सोनं करणं आणि आपल्या नावाचं ब्रँड निर्माण करणं। क्रिकेटच्या मैदानावरती एक दिवस तुमचा येतोय, त्या दिवशी तुमच्या खेळीतून जर खेल समाजाला खेल क्रीडा रसिकांना आवडला तर तुमच्या नावाचं ब्रँड रत्नागिरीमध्ये निर्माण होईल, हेच पाहायला मिळालं पंकजच्या बॅट मधून। परत एकदा इथं मात्र क्षेत्ररक्षक करणार नाही चुकी, त्याच ताकदीनं चेंडू उचलला त्याच वेगानं फेकला, फक्त आणि फक्त धावसंख्या प्राप्त झाली एक 28 धावसंख्या धावपटलावरती, 2 षटक आणि 2 चेंडूंचा खेळ संपलाय। नवीन आलेला गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन हार। गुहागर मधील हा ध्रुव तारा अतिशय सुरेख काय होणार, होणार निश्चित, प्रयत्न अतिशय उत्तम होता, प्रयत्नांना यश मिळालं नाही, परंतु अगदी चेंडू देतोय 6 धावा विकासच्या तिसरा षटकार। षटक आणि 3 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या धावपटलावरती आहे 34 लॉस ऑफ 2 विकेट्स, 2-34 धावसंख्या धावपटलावरती आहेत। यावेळेस जर पाहू शकाल 2 षटकाच्या म्हणजे 2.5 षटकाच्या समाप्तीनंतर अगदी उल्लेख केला, इथं एक छानसा आवाज ऐकायला मिळालं, 40 अंश सेल्सिअसच्या तापमानामध्ये खेळणं फार कठीण आहे, त्यावेळेला अगदी पहिल्या दिवसापासून सांगितलं, आवश्यकता असेल तेव्हा निश्चितच पाणी घ्या, विश्रांती घ्या, खेळ महत्वाचा आहे परंतु खेळापेक्षा आमच्या खारवी समाजासाठी तुम्ही फार महत्वाचे आहात मित्रांनो। परत एकदा त्याच ताकदीनं मारलेला चेंडू निश्चित जाईल सीमा रेषेच्या बाहेर आपल्या बॅट, की आकाशनं या ठिकाणी कमावलं, परत एकदा त्याच ताकदीनं कमावण्यासाठी विकास बॅट घेऊन या फलंदाजी मार्कवरती काशीखंड 11 संघाकडून उतरला, कारण प्रतिस्पर्धी टीम काही अगदी साधी टीम नाही, ज्या टीमनं 2 सामने या लीग मधील डीपोल मधून जिंकलेले आहेत ती टीम आहे जय मल्लार। या जय मल्लार टीम कडून हर्ष गोलंदाजी मार्क वरती आला, हर्ष ज्या वेळेला पहिली गोलंदाजी सहस्त्र फेकले 5 धावा देऊन 2 सफलता प्राप्त केल्या होत्या, का कर्णधार परत एकदा तिसरा षटक त्याच्या हातात थांबवू शकत नाही, परंतु इथं मात्र होतं की गोलंदाज फलंदाजी मार्क वरती आला होता तो विकास धातकर, अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न, प्रयत्नांना मात्र या वेळेला चेंडू सीमारेषेच्या लगत जाईल का निश्चित, पलून काढला 2 धावसंख्या, तिसऱ्या धावसंख्येचा निर्वाला निश्चित नसेल, 2 धावसंख्येवरती समाधान मानावं लागलं, धावसंख्या धावपटलावरती 42 लॉस ऑफ 2 विकेट, 2 षटक आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 42 धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय हर्ष।
मैदानातील दहशत अगदी दाखवताना दिसतोय तोच विकास येणाऱ्या चेंडूवरती करडी नजर ठेवून कडा प्रहार करण्याचा प्रयत्न करतोय. अबोली पद्धतीचा चेंडू इथं मात्र निश्चित नाही. डिपेक्षा कव्हर कडे असणारा क्षेत्ररक्षक चेंडूला फेल करतोय. तोपर्यंत मात्र एक धावसंख्या पूर्ण होतोय. पंकजनं कॉल नाकारला. एक धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती लागताना दिसली ती 43 घरात. तीन षटक संपली. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती दिसतोय 43-2 बाद. सल्लू सलमान. सहकार्य करणारे आमचे त्या समाजाला मोठं योगदान असणारे कार्याला आमचे आदरणीय वंदनीय आमचे खारवी समाजचे अध्यक्ष ज्ञानेश्वर नाटेकर साहेब यांचं आगमन होतंय. जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करूया आपण आपल्या मंचावरती ज्ञानेश्वर नाटेकर साहेबांचं. थँक्यू. धन्यवाद. ज्ञानेश्वर नाटेकर साहेब आपलं स्वागत आहे. खर तर परवाच्या दिवशी श्रीदेव वेळनेश्वर संघ मैदानामध्ये खेळत असताना तुमच्याकडून भ्रमणध्वनीद्वारे संदेश मिळाला की या खेळाडूच्या पाठीवरती अमुक अमुक रकमेची थाप द्या. ती दिल्यानंतर इथे ईश्वरचरणी प्रार्थना केली आणि वेळनेश्वर म्हटलं तर स्वयंभू आहे जो नवसाला पावला. अगदी आपली शारीरिक सुदृढ शरीर यष्टी सुदृढ झाली आणि आरोग्यदायी आज आपल्याला आम्ही या मंचावरून दिलेल्या शुभेच्छा लागू पडल्या आणि त्याच्यानंतर तुम्ही आज या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलात त्याबद्दल मी खारवी समाज रत्नागिरी यांच्या वतीने आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. पाचवा चेंडू सेकंड लास्ट टू गो. अमीर सरळ सरळ आताना खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेतून मिड विकेट कडे आता डीप मिड विकेट कडे जातोय. तोपर्यंत दोन धावसंख्या पलून काढल्या. या दोन धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारल्या. धावसंख्या धावपटलावरती 53 घरात. तीन षटक आणि 5 चेंडूंचा खेळ संपला. खर तर 42 धावसंख्येवरती विकास हा तंबूमध्ये परतला. फक्त 8 धावसंख्या जर असत्या तर परत एकदा या मैदानावरती तिसरा अर्धशतकी खेळी करणारा विकास पाहायला मिळाला असता. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. चेंडू निश्चित जाईल. 1 बाउन्स बाउंड्री. कणकणीत चौकार. धावपटलावरती आहे. 3-57-4 षटक संपली. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. उशिरा येणाऱ्या प्रेक्षकांना आणि लाईव्ह सुद्धा उशिरा येणाऱ्या प्रेक्षकांना निश्चित सांगू इच्छितोय आपण अनुभवत आहेत तो अगदी खारवी समाज क्रिकेट असोसिएशन रत्नागिरी जिल्हा अंतर्गत श्रीदेव वेळनेश्वर खारवी समाज पुरस्कृत खारवी समाज प्रीमियर लीग 2023 सीझन 4 पर्व 4 आज दिवस 7 आहे. सुरू असणारा सामना आपण थेट प्रक्षेपणातून पाहत आहेत तो अगदी काशीखंड 11 साखरेगर विपक्ष जय मल्हार. या दोन्ही संघाच्या संघ नायकांमध्ये घमशान युद्ध आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतोय. परत एकदा शेवटचे 2 षटक संपण्या अगोदर राजे योद्धा व श्रीदेव वेळनेश्वर बॉ या टीमच्या संघ नायकानं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे कारण तुमचा नाणेफेकीचा कौल आदरणीय ज्ञानेश्वर नाटेकर यांच्या पवित्र शुभ हस्ते अगदी स्टॉस बॉक्स मध्ये घेतला जाईल. तर मी परत एकदा पुकार देतोय राजे योद्धा संघाचा संघ नायक आणि श्रीदेव वेळनेश्वर संघाचा संघ नायक. श्रीदेव वेळनेश्वर ब संघ या संघाचा संघ नायक आणि राजे योद्धा या संघाचा संघ नायक. आपल्याला अगदी विनंती असेल आपण तात्काळ टॉस साठी यायचं आहे ज्या वेळेला 2 षटक संपली जातील. तर अगदी पाहू शकाल की वैयक्तिक पहिलं एका क्षेत्ररक्षकाला ट्रॅव्हल केलं जातोय तैनात केलं जातोय. लॉंग ऑनच्या दिशेला एक क्षेत्ररक्षक आहे ज्या क्षेत्ररक्षकाकडून एक चुकी झाली करी आणि म्हणूनच हा मोठा स्कोर आपल्याला उभा होताना दिसला इथं पाहायला मिळतोय. बोललेला निश्चित अवांतर एक धावसंख्येमध्ये भर पडतोय. क्वालिफाईड पंच संदीप पाटील यांच्याकडून स्वैर मारा घोषित केला जातोय. दोन्ही हात या जमिनीला समांतर केले जात आहेत. अवांतर एक धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघ पोहोचतोय 60 घरात. 3-7. अतिशय सुरेख. पंकजच्या बॅटला गवसला सूर. प्रयत्नही नसतील कारण तेवढाच लांब लचक आपल्या बॅट मधून आलेला. कणकणीत षटकार.
66 धाव संख्या या षटकाराने जपकन वधारल्या गेले. पाचवा षटक आणि पाचव्या षटकातील चौथा चेंडू श्रीनाथ पंचांच्या उजव्या हाताने राईट आर्म राऊंड द विकेट न मारा करतोय. उजव्या हाताचा गोलंदाज उजव्या हाताच्या फलंदाजासाठी राऊंड द विकेट न मारा. परत एकदा अखुट टप्प्याचा चेंडू आता प्रयत्न केले जातील निश्चित हो. इथं पकडला जाईल चेल आणि इथं परतावं लागेल पंकजला बॅक टू पॅवेलियन. नवीन फलंदाज अगदी पंचांकडून गाठ घेतोय तोपर्यंत आपण जाऊया अतिथी कक्षाकडे जिथं अगदी सन्माननीय मान्यवर खारवी समाजाची धुरा संपूर्ण ज्यांच्या खांद्यावरती आहे असे आमच्या खारवी समाजाचे अध्यक्ष अगदी आपल्या आयुष्यातील अमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. मी देवेंद्र तांडेल सरांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते खारवी समाजाचे अध्यक्ष आदरणीय ज्ञानेश्वर नाटेकर साहेबांचा आदरतिथ्य सन्मान या मंचावरती करायचा आहे. सन्माननीय तांडेल सर आपल्याला विनंती असेल आपल्या पवित्र ज्ञानेश्वर नाटेकर किंबहुनाच्या समाजाची ओळख ही या कोकण किनारपट्टीवरती आगळी वेगळी आहे त्या खारवी समाजाचं नेतृत्व करणारे आदरणीय ज्ञानेश्वर नाटेकर आयोजकांना विनंती करेन त्यांच्या स्वागतासाठी सर्वांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. खांद्यावरती त्यांच्या वस्त्रालंकार असेल मायेचा आणि प्रेमाचा हिंदू संस्कृतीचं पवित्र श्रीफल आणि त्यांच्या घरी एक गोड आठवण म्हणून खारवी समाज प्रीमियर लीगचा सन्मान चिन्ह दिला जातो आहे. कडा प्रहार करण्याचा प्रयत्न होता इथं मात्र या वेळेला प्रयत्न निश्चित सफल ठरतोय आणि अगदी निर्धाव चेंडूची सांगता झाली. सन्माननीय ज्ञानेश्वर नाटेकर सर तुमचं मनपूर्वक आभार की तुम्ही अगदी आमच्या या आपल्या प्रीमियर लीगच्या मंचावरती आमचा छोटेखानी सन्मान स्वीकारला. श्रीनाथ गोलंदाजी मार्गवर सज्ज तर फलंदाजी मार्गवर सज्ज आदिनाथ दोन नाथ एकमेकांसोबत अतिशय सुरेख टायमिंग मात्र अचूक साधला नाही. एक धावसंख्या हर्षन मात्र चेंडूला फील करतोय. दोन धावसंख्या पूर्ण झाल्या. दोन धावसंख्येबरोबर आदिनाथनं स्वतःचं खातं उघडलं. दोन धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारली गेली. धावसंख्या धावपटलावरती 68 लॉस ऑफ 4 विकेट. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 68 घरात. देव वेळनेश्वर प्लीज आपण अगदी टॉस बॉक्स कडे यायचं आहे मार्गस्थ व्हायचं आहे. राज्य योद्धाचा कर्णधार आणि श्रीदेव वेळनेश्वर बी टीम आपली यजमान टीम आहे. खेळ पाहण्यासाठी आतुरलेली आसुसलेली सर्व वेळनेश्वर मधील क्रीडा रसिक आपल्या कर्णधाराची प्रतीक्षा करताय. टॉस बॉक्स मध्ये टॉस होईल या षटकाच्या समाप्तीनंतर. परंतु पाहूया मैदानाकडे. शेवटचं षटक घेऊन येतो आहे अमीर. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि सांघिक कोट्यातील पहिलं असं सहावं षटक लास्ट षटक शेवटचं षटक घेऊन येणार अमीर. अमीरला काहीसा कानमंत्र देताना दिसतोय श्रीनाथ. ज्या श्रीनाथने सहस्त्र फेकले 11 धावा दिल्या एक सफलता प्राप्त केली ती मोठी सफलता पंकजच्या स्वरूपात श्रीनाथनं अमीर आला होता. या अमीरनं 14 धावा देऊन एक सफलता प्राप्त केली होती ती म्हणजे विकासच्या स्वरूपामध्ये. हर्षला मात्र तिसऱ्या षटकामध्ये यश मिळालं नाही. प्रयासला सुद्धा वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक दुसऱ्या षटकामध्ये यश मिळालं नाही. इथं मात्र अप्रतिम चेंडूची सांगता होताना दिसतोय. निर्धाव चेंडू समजला नाही या फलंदाजाला. प्रकाश मात्र झाला पंबल. शून्य धावसंख्येची मोहर लागली गेली या चेंडूवरती राखाण्यामध्ये गुणपटळावरती. धावसंख्या आहे त्या स्थितीत 68. सकट करण्याचा प्रयत्न या वेळेला मात्र अगदी बॅटला साठवून येणारा चेंडू होता तोपर्यंत. परत एकदा निर्धाव चेंडूची सांगता. डेथ ओर स्लॉग ओर जोपर्यंत पंकज आणि विकास मैदानावरती खेळत होता आशिखंड 11 साखरे आगर संघ या संघाचा आलेख मात्र झपझप वरती उंचावताना दिसला. पडझड झाली त्याच्यानंतर. पाहायला मिळतोय चेंडू सरळ जातोय सीमा रेषेच्या बागेत. 4 धावांसाठी हा चौकार.
साढ़ेपांच षटकांचा खेळ 5.3 अगदी 5 षटक आणि 3 चेंडूंचा खेळ संपतोय. धावसंख्या धावपटलावरती 72. प्रकाश आपल्या बॅटमधून 2 चौकार लगावतोय. आतापर्यंत 6 चेंडू खेळलाय प्रकाश. 2 अवांत, 2 निर्धाव, 1 दुहेरी, 1 चौकार आणि 1 5 चेंडू खेळला. अतिशय सुरेख सरळ सरळ आताना खेळण्याचा प्रयत्न. लॉंगॉनच्या दिशेने असणारा क्षेत्ररक्षक करतोय फील्ड. निश्चित काय होणार तोपर्यंत मात्र 2 धावसंख्या पूर्ण करतो. या 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती 74. कालच्या दिवसाची आठवण झाली. 6 जून 1674 धावसंख्या ही 30 गुणपटलावरती दिसतोय. 74 संघ खेळताना दिसतोय. काशीखंड 11 प्रतिस्पर्धी टीम गोलंदाजी करताना जय मल्हार. हे दौतड या गावची टीम आहे जय मल्हार. या षटकातील 5वा चेंडू सेकंड लास्ट गो ट्रिपला चित उडवल्या यष्ट्या. विकेट्स वरून बेल सुडाल्या. परता लागेल प्रकाशला बॅक टू फॅमिली. शेवटचा चेंडू, शेवटचा चेंडू आहे आणि त्याच्यानंतर नक्कीच टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कर्णधारांना आमंत्रित केलं जाईल. नो शॉर्ट मीटिंग. लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे कारण तुमच्या सत्रातील फक्त आणि फक्त 1 चेंडू धावसंख्या धावपटलावरती दिसतोय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 5-74 अशी धावसंख्या धावपटलावरती आहे. वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक कोट्यातील शेवटचं षटक घेऊन आला तो आमिर. वैयक्तिक कोट्यातील दुसरं, पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू चौकार, चौथा चेंडू दुहेरी, 5व्या चेंडूवरती दांडी गोल केली. फलंदाज प्रकाश प्रकाशला रस्ता दाखवला तंबूचा. हे अगदी तू परतायचा आहे तंबूत. शेवटचा चेंडू आमिर फुल टॉस चेंडू, तेवढाच सीतापीनं खेळला गेला. डिप मिड विकेटच्या दिशेनं चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाजूने. अखणखणीत षटकार. पुन्हा एकदा की आमच्या गावामध्ये अगदी महाशिवरात्र असू दे, रामनवमी असू दे, शिमगा उत्सव असू दे, तसेच पालखी उत्सव, तसेच श्रावण सप्ताह, या सर्व सणांमध्ये जे आपल्या कार्यक्रम असू दे, या सणांमध्ये या सणां कार्यक्रमाला अगदी किती खर्च असू दे, अशा सर्व उत्सवांना तसेच आपल्या सर्व कार्यक्रमाला ज्यांची मोठ ज्यांचं मोठं योगदान असतं, उदाहरण KPL सारख्या अशा मोठ्या स्पर्धांनाही ज्यांचं मोठं योगदान लागलंय, अशा आपल्या तांडेल वर्ग, तसेच खलाशी वर्ग, तसेच आपले नाखवा वर्ग यांचं आपण इथे सन्मान करायचं आहे. तर मी त्यांना विनंती करेन, ज्यांची मी नावं घेणार आहे त्यांनी ताबडतोब इथे येऊन मंचावरती येऊन आपलं सन्मान स्वीकारावं अशी मी आपल्याला विनंती करतोय. थँक्यू, धन्यवाद. परत एकदा बोलतोय आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथं सुरू आहे. 7व्या दिवसातील या 3र्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल. एकीकडे आहे श्रीदेव वेळणेश्वर ब, तर दुसरीकडे आहे राजयोद्धा. दोन्ही संघांना आतापर्यंत 2-2 सामने खेळलेत. एकही यश दोन्ही संघांना अगदी प्राप्त करता आलं नाही. विजयासाठी झुंज असणार आहे. आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यापेक्षा चौथ्या पर्वात खेळताना पहिला विजय निश्चितच या 3र्या सामन्यात कुणाच्या पदरात जाणार आहे. परंतु त्याच्या अगोदर नाणेफेकीचा कौल होतोय. आदरणीय ज्ञानेश्वर नाटेकर खारवी समाजाचे अध्यक्ष यांच्या पवित्र शुभ हस्ते हे राजयोद्धा व श्रीदेव वेळणेश्वर. तर थांबायचं आहे. प्रथमतः आपला निर्णय काय असणार आहे? गोलंदाजी करताना प्रतिस्पर्धी टीमला किती धावसंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी 60-65. उत्तरार्ध खेळायला सुरुवात झाली, यश नाही. आतापर्यंत 2 सामने गमावलेत. या सामन्यासाठी काय प्लॅनिंग आहे का? नक्कीच प्लॅनिंग तर आहेच, पण ते उतरणं सत्यात उतरणं गरजेचं आहे. ओके, दुसरीकडे आहे राजयोद्धा. हा सुद्धा कर्णधार अगदी अपयश
दोन्ही सामन्यांमध्ये मिळाले आहेत, परंतु विजय संपादित करताना तोही विजय ज्यांच्या नावावरती नोंदविला जाईल. फलंदाजी करताना कितीचं टार्गेट ठेवू शकाल असं वाटतोय? फलंदाजी करताना आमचं टार्गेट असेल 70-75 पर्यंत टार्गेट असेल. आतापर्यंत दोन सामने गमावलेत, नेमकं काय कारण होतं सांगू शकाल? कारण असं काय नाही, पण मात्र आता आम्ही जिंकण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू. निश्चित गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणावरती कॉन्सन्ट्रेट एकाग्रता असणं गरजेचं आहे. ऑल दी बेस्ट श्रीदेव वेळनेश्वर आणि त्याचबरोबर एक योद्धा. मी दोन्ही संघांना भरभरून शुभेच्छा देतोय आणि मान्यवरांना विनंती करतोय की प्लीज आपण अतिथी कक्षामध्ये बसूया, कुठेही जाऊ नका. दुसऱ्या सामन्यातील दुसऱ्या सत्राचा आस्वाद इथं कॉम बॉक्स मधून ऐकायला मिळते. माझे साथी समालोचक अमित म्हात्रे रायगड पेन मधून. हॅलो, मी आपल्या तांडेल वर्गातील ज्यांची नावं घेतोय त्यांनी त्वरित इथे मंचावरती येऊन आपला सन्मान स्वीकारावा. अतुजित सन्मान आशियाना बोट आशियाना तांडेल समीर दोभावकर यांना मी विनंती करतो की आपण मंचावरती येऊन आपलं सन्मान स्वीकारो. सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतो लक्ष्मणजी नाटेकर यांना. समीर धोपावकर यांचं सन्मान करतील लक्ष्मणजी नाटेकर. तसेच पुढील प्रफुल्ल पाटील, अंकुश तांडेल लगेच यायचंय. ज्यांची नावं घेतोय त्यांनी त्वरित मंचावरती यायचंय. अंकुश तांडेल संदीपजी पालशेतकर बोट हरर बोले तांडेल संदीप पालशेतकर यांचा सन्मान करण्यासाठी आमंत्रित करतोय. घाऱ्या मोरे यांना संदीप पालशेतकर यांचा सन्मान करतील घाऱ्या मोरेजी. तसेच पुढील मिथुन मोरे लगेच यायचंय. इंडिया वनचे तांडेल मिथुन मोरे यांचा सन्मान करतील पांडुरंग तांडेल. मिलिंद मोरे यांना विनंती करतोय की आपण सन्मान करावा. त्यानंतर नितीन कटनाक यांचा सन्मान करण्यासाठी आमंत्रित करतोय. संदीप पावसकर लक्ष्मणजी नाटेकर यांना विनंती करतोय आपण सन्मान करावा. रिद्धी सिद्धी बोट तांडेल नितीन कटनाक यांचा सन्मान करतील लक्ष्मणजी नाटेकर. त्यापुढे विश्वास दोपावकर यांचं सन्मान करतील घाऱ्या मोरे. विश्वास दोपकर यांचा सन्मान करतील घाऱ्या मोरे. इथेच थांबूया, पुन्हा एकदा ओव्हर झाल्यानंतर पुन्हा आपण सन्मान करूया. तर विजयासाठी जय मल्हार संघाला 81 धावांची गरज आहे आणि स्कोर आहे 4. या षटकातील 4 चेंडू संपलेले आहेत.
पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे प्रकाश, षटकातील पाचवा चेंडू, अगदी सुंदर चेंडू होता, चेंडू आणि फळीमध्ये कुठल्याही प्रकारे संपर्क होत नाही आणि अशा प्रकारे हा चेंडू निर्धाव गेला। संघाची धावसंख्या मात्र चारच्या घरात थांबलेली आहे। जय मल्हार आणि काशीखंड इलेव्हन अशी ही मॅच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये। आपण सर्वजण पाहतात खारवी समाज प्रीमियर लीग 2023 हे भव्य असं आयोजन आणि मॅच क्रमांक 2 चालू आहे। पुढची मॅच आहे राजयोद्धा वर्सेस श्रीदेव वेळनेश्वर ब। हा चेंडू बॅट्समनने सोडून दिलाय आणि कुठल्याही प्रकारे या चेंडूवर धाव नाहीये। चेंडूची सांगता झालेली आहे पंचांनी, इथं मात्र घोषित केले की पहिले षटक संपले गेले आणि पहिल्या षटकांत आपण बघू शकतो जय मल्हार संघाची धावसंख्या ती 4, बिनबाद 4 अशी सुरुवात झालेली आहे पहिल्या षटकानंतर। आता विजयासाठी अद्यापर्यंत आपण बघू शकता, मला तरी वाटतं इथे धावांची गरज असेल 30 चेंडू मध्ये। ७७ धावांची गरज आहे, 30 चेंडू आणि 77 धावांची गरज आहे। पुन्हा एकदा सन्मानाकडे जातोय अरुण मोरे, दिगंबर साईज बुटीचं तांडेल अरुण मोरे यांना विनंती करतो की आपण मंचावरती येऊन आपलं सन्मान स्वीकारावं। मोतीरामजी धोपावकर यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा। गारे मोरे यांना मी विनंती करतोय। यानंतर संतोष धोपावकर, संतोष धोपावकर यांचा सन्मान करतील लक्ष्मणजी नाटेकर। आपण सामन्याकडे वळायचंय आणि इथं मात्र कॅच ड्रॉप झालेला आहे, जीवनदान फलंदाजाला भेटला मिड विकेटला आणि या धावा भेटतात या चेंडूर मात्र 2-2 धावेने संघ पोहोचते 6 घरात। दुसरा षटक चालू आहे विकासाचा वैयक्तिक पहिला आणि संघाच्या कोट्यातील दुसरा षटक। आपण फिल्डिंगची जी सजावट आहे ती बघू शकता, एक शॉर्ट दरम्यान एक गली आहे आणि एक पॉइंट आहे आणि शॉर्ट कव्हर ऑफ साईडला ठेवलंय। ऑन साईडला इथं मात्र शॉर्ट स्क्वेअर लेक आहे आणि एक शॉर्ट फाईन लेक आहे आणि 3 खेळाडू बरोबर या सर्कलच्या बाहेर आहे। चांगला चेंडू होता, आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि फळीमध्ये कुठल्या प्रकारे संपर्क झाला नाही। हा चेंडू मात्र निर्धाव झाला। अशा या अचूक टप्प्यावर जेव्हा गोलंदाजी होतो तेव्हा मात्र फलंदाजांना असे शॉट मारण्यामध्ये गोलंदाज मात्र पूर्णपणे आश्चर्यचकित करतात। हा चेंडू निर्धाव गेला, संघाची धावसंख्या 6 घरात थांबलेली आहे। पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट, पुन्हा एकदा आता मात्र पुढे चेंडू टाकलाय, आउटसाइड ऑफ स्टंपला टाकलाय। चेंडू आणि फळीमध्ये पुन्हा एकदा संपर्क होत नाही, अतिशय सुरेख गोलंदाजी बघायला भेटते ते गोलंदाज विकास यांच्या माध्यमातून। यस, विकास हा कर्णधार आहे तो म्हणजे काशीखंड इलेव्हन संघाचा आणि इकडं स्ट्राईकला योगीराज हा कर्णधार जय मल्हारचा आहे। इथं मात्र चेंडूला लॉब केला, हवेमध्ये चेंडू आहे, लॉंगॉल फिल्डर आहेत, कदाचित पकडू शकतात का, त्याने पकडली कॅच पडली इथं मात्र कॅप्टनची विकेट जय मल्हार संघाला हा मात्र धक्का। आपण सन्मानाकडे वळायचंय, राजकुमार अडोरकर, राजकुमार शेखरजी धोपावकर, जालिंद्र मोरे,
जालिंद्र मोरे जालिंद्र मोरे यांचा सन्मान करण्यासाठी विनंती करतोय. गाऱ्या मोरे यांना यानंतर मिलिंद धोपावकर मिलिंद धोपावकर यांचा सन्मान करते. गाऱ्या मोरे सामन्याकडे वळूया. यस, यावेळी 3 नंबरवर बॅटिंग करण्यासाठी प्रणव आलेला आहे. आता प्रणव कशा प्रकारे फलंदाजी करेल? पहिलाच मात्र चेंडू खेळेल. विकासला ही मात्र विकेट भेटली. राईट अमोर द विकेट न गोलंदाजी करतोय. इथं मात्र टॅप करण्याचा प्रयत्न होता, परंतु पूर्णपणे इथं मात्र विकेट किपरच्या हातामध्ये हा एक मोका होता. परंतु क्रिकेटमध्ये मित्रांनो म्हटलं जातं ना, कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच आणि जिंका मॅच. अगदी सुरेख असं मैदान आपण सर्वजण पाहतात. खारवी समाज प्रीमियर लीग 2023 हे भलं मोठं आयोजन. खारवी समाज क्रिकेट असोसिएशन रत्नागिरी जिल्हा अंतर्गत श्रीदेव वेळणेश्वर खारवी समाज पुरस्कृत. अगदी कॅप्टन मात्र आपल्या खुबीनं ही गोलंदाजी करतोय. विकासनं सुरेख चेंडू फेकलेत आणि या सुरेख चेंडू फेकल्यानंतर चांगली गोलंदाजी बघायला भेटते. प्रणवला हा मात्र शेवटचा चेंडू असेल. फसलाय, कट करण्याच्या प्रयत्नामध्ये कॅप्टन दाखवून दिलंय. प्रणवला माघारी पटावं लागेल. संघाची धावसंख्या 6 आणि विकेट मध्ये बाहेर गेल्या 2 जय मल्हार संघाच्या. कमा वांडीजी. सॉरी, प्रशांत तांडेल. यस, 2 षटक संपलीत आणि 2 षटकानंतर यांचा सन्मान करतील नंदू मोरे, नंदकुमार मोरे. प्रशांत तांडेल यांचा सन्मान करतील नंदकुमार मोरे. यानंतर जयहिंद कटनाक, कृपा सिंधू वल्लभसाई बोट तांडेल जयहिंद कटनाक यांचा सन्मान करतील लक्ष्मणजी नाटेकर. अनिल वसावे मंदार तांडेल यांना विनंती करतो की आपण मंचावरती आपला सन्मान स्वीकारावा. लक्ष्मणजी नाटेकर यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा. येतोजी सन्मान करतील मंदारजी तांडेल यांचा. पुन्हा एकदा वळू आपण आपल्या सामन्याकडे. धन्यवाद. आणि संघाची धावसंख्या 6 घरात थांबलेली आहे. विकेट मैदानाच्या बाहेर काय गोलंदाजी केली वाखणण्या जोगाची गोलंदाजी विकासची. आणि अगदी कौतुक करायला लागेल या कर्णधाराचं की त्यांनी अगदी सुरेख गोलंदाजी केली. आता नवीन फलंदाज स्वामी आलाय. वेळणेश्वर गावचा हा हिटर फलंदाज आहे. ऑनसाईडला चेंडूला खेळलेत मिडविकेट क्षेत्रामध्ये. खराब गचाल क्षेत्ररक्षण होते आणि चेंडू सीमारेखेच्या जवळ गेला होता, परंतु तिथं मात्र क्षेत्ररक्षण जे होते क्षेत्ररक्षक त्यांनी चेंडूला अडवलाय. काय डिसिजन? आदिनाथ थोडीशी मिसफील्ड केली. आदिनाथनं खराब क्षेत्ररक्षण बघायला भेटलंय आणि मला वाटतं या चेंडूवर 2 धाव भेटल्यात, माफ कर 3 धाव भेटल्यात. आणि या 3 धावेने चेक करतात, 3 धावा आहेत, बाउंड्री टच झाले नाही आहे. आणि 3 धावेने संघ पोहोचते 9 घरात.
प्रकाशापुरचा चेंडू स्वामीसाठी, स्वामी हॅडर आहे दाखवून दिलाय, बरोबर चेंडू रडार मध्ये भेटला का आणि पाठवून दिलाय खणखणीत चौका। चौकरन स्वामीन स्वतःच खात खोल संघाला पोचवलाय तो म्हणजे बरोबर 13 च्या घरात वेळनेश्वर गावचा हा हिटर फलंदाज आणि त्याने दाखवून दिलं प्रकाश साई त्यांनी स्वागत केले बाउंड्रीच्या माध्यमातून। पुढचा चेंडू असला आता चेंडू मध्ये थोडासा परिवर्तन करायला गेल गोलंदाजी मध्ये चेंडू कशा प्रकारे टाकायला ते ऑफ कटर लेग कट आपल्या करायला लागतील चेंडू पुढे टाकायला लागेल यॉर्कर लाईनचं चेंडू टाकायला लागेल सरळ चांगली गोलंदाजी करायला लागेल म्हणजे प्रशांत माळी सर यांच्या या भाषेतले समालोचन चालू आहे सध्या। अकुटपाचा चेंडू होता आता इथं मात्र फसलाय काही कॅचेसला पकडायला पाहिजे होता परंतु इथं मात्र बरोबर वाडेश्वर मिडविकेटला जो क्षेत्ररक्षक आहे त्याने मात्र कुठल्या प्रकारे इथं ट्राय केली नाही। संघाची धावसंख्या या दोनच्या सहाय्यानं संघ पोचतोय 15 घरात स्वामी पोचते 6 धावसंख्येवर उर्वरित अद्यापर्यंत 3 चेंडू शिल्लक आहेत तिसऱ्या षटकातील। 81 टार्गेट जय मल्हार टीमच्या समोर इथे टॉप एज लागलाय परंतु शॉर्ट पॉइंट ले खेळाडू आणि स्क्वेअर ले खेळाडू मात्र दोघांची इथं धावण्याची तयारी आहे रेस लागली होती परंतु चेंडूला मात्र पकडलंय स्वामी त्या फलंदाजाला सांगतोय अर्थात प्रणवला की येऊन सरोजला सांगतोय की येऊ नको इथं कदाचित हानी होऊ शकते परंतु या दोन धावेने जय मल्हार संघाची धावसंख्या 17 घरात उर्वरित तिसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत। आपण सीमारेखेच्या नजदीक जे खेळाडू आहेत ते कॅप्टनने असं ठेवलं की एक लॉंग ऑफला आहे एक डीप एक्स्ट्रा कव्हरला आहे एक लॉंग ऑनला आहे एक वाईड मिडविकेटला आहे आणि एक डीप स्क्वेअर लेगला आहे। जे वरती प्लेयर बसलेले आहेत नवीन बिल्डिंग मध्ये त्यांना विनंती असेल आपण खाली उतरायचं आहे सहकार्य करा। धावसंख्या 17 झालेली आहे 8 धावसंख्येवर स्वामी खेळते प्रकाश लेफ्ट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय सुरेख चेंडू होता अगदी मस्त चेंडू टाकला होता चेंडू आणि फळीमध्ये संपर्क झाला नाहीये आणि हा चेंडू निर्धाव गेलाय संघाची धावसंख्या मात्र इथं बघायला गेलं तर 17 घरात थांबलेली आहे। सुरेख असं आहे मैदान आणि मैदानाच्या बाहेर जे 15 पॅव्हिलियन उभे केलेले आहेत त्या पॅव्हिलियन मध्ये सर्व खेळाडू प्रेक्षक बसलेले आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं खेळाडूंचं आमच्या पाहुण्यांचं आम्ही मनसोक्त स्वागत करतो आहोत या प्रीमियर लीगचे। पुढे पुढे सरसावर मारलेला शॉट लॉंगानला कॅच ड्रॉप झाली आणि चौकार जातोय असं मला वाटतंय पंत संदीप सर इशारा देतात हा मात्र खणखणीत चौकार। पुन्हा एकदा आपण आपल्या सन्मानाकडे वळायचंय यापुढील सन्मान होईल संदेश मोरे संदेश मोरे याला विनंती करतो मंचावरती येऊन आपला सन्मान स्वीकारावा मी विनंती करतो। शरद मोरे यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा आणि 3 षटकानंतर जय मल्हार संघाची धावसंख्या आहे ती 21 2 गडी बाद 21 यानंतर अमृत मोरेचा सन्मान करतील मिलिंद मोरे विजयासाठी 18 चेंडू मध्ये 7 डावांची गरज आहे प्रति षटकामागे 20 सरासरी आहे। यानंतर देवेंद्र तांडेल यांचा सन्मान करतील घाऱ्या मोरे धन्यवाद अगदी मान्यवरांचं स्वागत आमचे निलय दादा करत आहेत त्यांनीही मोठी जिम्मेदारी घेतली आहे आणि त्यांच्या या जिम्मेदारीमुळे थोडस आम्हाला इथं रेस्ट भेटत आहेत आपलंही विशेष कौतुक मान्यवर उपस्थित सर्व आमचे तांडेल उपस्थित आहेत त्यांचंही आम्ही हार्दिक स्वागत करतो मॅच कडे बोलतोय विकास आलाय
उलटा चेंडू होता ज्यावेळी स्कोर लागला कॅच संपवना घेतली कॅच आणि संपला इथं मात्र खेळ सरोजचा तुम्ही थांबायचंय आता वाजवायचं नाही पुन्हा एकदा मी नाव घेतोय द्वारकानाथ कटनाक यांचा सन्मान करतील लक्ष्मणजी नाटेकर द्वारकानाथ कटनाक यांचा सन्मान करतील लक्ष्मणजी नाटेकर यानंतर मी विनंती करतोय आमच्या गावचे कार्यकर्ते तसेच विजयालक्ष्मीचे तांडेल भिकाजी मोरे यांना विनंती करतो की आपण मंचावरती येऊन आपला सन्मान करावा सन्मान स्वीकारावा विनंती करतो लक्ष्मणजी नाटेकर यांना मी विनंती करतो की पुन्हा एकदा आपण येऊन येतो जी सन्मान करावा भिकाजी मोरे यांचं यानंतर कैलास पालशेतकर यांना विनंती करतो की आपण मंचावर येऊन आपलं सन्मान स्वीकाराव मिलिंद मोरे यांना मी विनंती करतो की आपण सन्मान करावा चांगला शॉट इथं कव्हरला बघायला भेटतो यावेळी चांगल्या पद्धतीने हा कव्हर ड्रॉ बघायला भेटला आणि अक्षरशः यावेळी वेंगसरकर साहेबांची आठवण करून दिली फलंदाजांना या चार धावाने संघ पोहोचलाय जय मल्हार संघ पोहोचतोय 25 घरामध्ये धावसंख्या 25 झालेली आहे विजयासाठी तिसरा षटक चौथा षटक चालू आहे आणि चौथ्या षटकातील अद्याप 3 चेंडू शिल्लक आहेत फलंदाजांना मात्र काहीतरी मनामध्ये मनसुबा करायला लागेल आणि मोठमोठे शॉट ज्या जे फटके आहेत ते फटके आपल्याला मारायला लागतील त्याच वेळी मात्र या धावा आपल्याला चेस करता येतील आणि तर कठीणही होऊ शकतोय हर्ष समोर आहे उजव्या हाताचा फलंदाज ऑन साइडला इथं मात्र फिरून मारलाय आडव्या बॅटनं पूल केला होता एक धाव भेटते इथं क्षेत्रक्षण खराब होतोय 2 धाव भेटतात तिसरी धावांच्या प्रयत्नामध्ये आणि इथं मात्र गचाल क्षेत्रक्षण 3 धाव पूर्ण चांगली रनिंग बिटवीन द विकेट या 3 धावेने जय मल्हार संघाची धावसंख्या पोहोचते ती 28 घरात 81 धावांचं हे भलं मोठं टार्गेट आहे क्रिकेटमध्ये मित्रांनो कुठल्याही प्रकारे कठीण असं काही नाहीये फक्त आपल्याकडची हिंमत पाहिजे या षटकातील अद्याप 2 चेंडू शिल्लक आहेत टीम मीटिंग घेऊ नका विनंती असेल कासीखंड इलेव्हन कॅप्टनला हॅलो पुन्हा एकदा सन्मानाकडे विवेक शिरगावकर याला विनंती करतो की मंचावरती येऊन आपला सन्मान स्वीकारावा विवेक शिरगावकर विनंती करतो घाऱ्या मोरे यांना की त्यांचा सन्मान करावा विवेक शिरगावकर यानंतर लतेश जाकर यांनी सुद्धा आपण आपलं सन्मान स्वीकारावा विनंती करतो लक्ष्मणजी नाटेकर यांना की आपण येतोजी सन्मान करावा लतेश जाकर याचा सन्मान करते लक्ष्मणजी नाटेकर त्यानंतर सुधाकर तांडेल यांना मी विनंती करतो की आपण सन्मान स्वीकारावा त्यांचा सन्मान करतील शरद मोरे तोपर्यंत सामन्याकडे वळायचं यस धन्यवाद मान्यवरांचं स्वागत आणि आपण करतच राहू मॅच ही तेवढी महत्वाची आहे धावसंख्या झालेली आहे त्या 9 बॉलच्या स्वरूपात 29 अद्यापर्यंत विजयासाठी 52 धावांची गरज आहे या 52 धावा जिथपर्यंत स्वामी मैदानाच्या आतमध्ये आहे तिथपर्यंत नक्कीच आणि फ्री हिट आहे पुढचा चेंडू फ्री हिट आहे आणि मात्र फेकून दिलाय समोरच्या दिशेनं हा मात्र लांब लचक असा मारला षटकार
षटक संपले गेले आणि या साधावेने संघ पोहोचते 35 च्या घरामध्ये. सुधाकर तांडेल यांचा सन्मान करतील शरद मोरे. त्यानंतर आमच्या गावचे कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते तसेच तांडेल वर्गातील श्री वसंतजी शिरगावकर यांना विनंती करतो की आपण येऊन आपलं सन्मान स्वीकारावं. मी घाऱ्या मोरे यांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. वसंतजी शिरगावकर यानंतर मी विनंती करतोय नारायण मोरे यांना विनंती करतो की आपण मंचावरती येऊन आपण आपला सन्मान स्वीकारावा. मी विनंती करेल लक्ष्मणजी नाटेकर यांना की यथोचित सन्मान करावा. तर विजयासाठी 12 चेंडू मध्ये 46 धावांची जरूरत आहे म्हणजे प्रति षटकामागे 23 ही सरासरी आहे. या 46 धावा कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये होतील ते आपण बघूया. पण स्वामी स्वामी सारखा एक घातक फलंदाज हा मैदानाच्या आतमध्ये आहे तो वैयक्तिक मला तरी वाटतंय इथं बघायला गेलात तर 18 धावसंख्येवर खेळतोय. त्यामुळे 2 चौकार 1 षटकार आणि 2 डबल आहेत. आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. चेंडू मिड विकेटला चाललाय जमिनीला घरंगत परंतु क्षेत्ररक्षक आले त्यांनी चेंडूला उचललाय. तिथपर्यंत एक धाव भेटते फलंदाज हर्षला आणि एक धावेने हर्ष पोहोचतोय 8 घरात. स्वतःचा वैयक्तिक स्कोर होते. संघाची धावसंख्या 36 च्या घरामध्ये. विजयासाठी अद्यापर्यंत 45 धावांची गरज आहे उर्वरित 11 चेंडूमध्ये. 11 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. आता या मैदानाच्या आतमध्ये या 22 षटच्या पट्टीवर विद्याधर जाकर याला विनंती करतो की आपण मंचावरती येऊन आपला सन्मान स्वीकारावं. विद्याधर जाकर विद्याधर जाकर यांचा सन्मान करतील शरद मोरे यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा. यानंतर मिलिंद धोपावकर ऑन साइडला खेळले तर मिड विकेटला येतो मात्र चेंडू क्रॉस बॅटनं तिथे क्षेत्ररक्षक आहे. 2 धाव भेटतात स्वामीला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला भेटतं. या 2 धावेने संघ पोहोचतोय बरोबर 38 घरामध्ये. अद्यापर्यंत 43 धावांची गरज आहे 10 चेंडू मध्ये. स्वामी पुढे येऊन सरसावून पुल केलेला आहे चेंडूला. इथं मात्र डीप स्कोरला वाटला हा खणखणीत चौकार आला आहे. इथं मात्र चेंडून क्षेत्ररक्षकाला चकवलं आणि चेंडू सरळ गेलाय खणखणीत 4 धावांसाठी. एकोणचाळीस धावांची अद्यापर्यंत गरज आणि जेवण तयार झालेलं आहे. सर्व खेळाडू आणि जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल की आपण जेवणाचा आनंद घ्या. आणि मात्र इथं ओर पिच दिली बघू कसा मारला फटका. हा मात्र गगन चुंबी षटकार. काय ठोकम ठोक चालली. वा आता वाजवा सन्मान. मी विनंती करतो रवींद्र तांडेल याला आपण मंचावरती येऊन आपण सन्मान स्वीकारावा. रवींद्र तांडेल यांचा सन्मान करतील घाऱ्या मोरे यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा. काय बॅटिंग चालली स्वामीची. स्वामीनं अक्षरशः गोलंदाजांची वाट लावून टाकली. आडव्या बॅटनं हा मात्र सुरेख मारला. मिड विकेटला चेंडू गेलाय. तिथं मात्र क्षेत्ररक्षक आहे. स्वामी येतोय आणि स्वामीला माहिती आहे की स्ट्राईक माझ्याकडेच पाहिजे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि हर्षला सुद्धा कल्पना आहे की स्वामीच काही करू शकते. स्वामीनं काय फलंदाजी केली. अगदी घणाघाती फलंदाजी आपल्याला या 22 षटच्या खेळपट्टीवर बघायला भेटली. स्वामीचं विशेष कौतुक. आणि इथं मात्र जय मल्हार संघाची 50 पुरी अर्थात 50 धावा या बोर्डावर लागलेल्या आहेत.
तर विजयासाठी अद्यापपर्यंत इथं बघू शकता आपण 31 धावांची गरज, 31 धावांची गरज आहे उर्वरित 7 चेंडूमध्ये, आणि हा स्वामी कारनामा करू शकतो असं वाटतंय। हा यावेळी मात्र बॅट आणि पॅट मध्ये टाकले चेंडू, इथं टायमिंग झालेलं नाही पण एकच धाव भेटेल, स्ट्राइक मात्र स्वामीकडे राहील असं वाटतंय। आणि षटक संपले गेले, 5 षटक संपली गेली आणि 5 षटकामध्ये आपण जय मल्ला संघाची धाव संख्या बघू शकता 51, इथं विकेट मैदानाच्या बाहेर गेले त्यांचे 3 आणि 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 30 धावांची गरज। हॅलो, पुन्हा एकदा सन्मानाकडे वळूया। मी पुढील नाव घेतोय गोरख नाटेकर, यांना विनंती करतो की आपण मंचावरती येऊन आपण सन्मान स्वीकारावा। मी विनंती करेन लक्ष्मणजी नाटेकर यांना, लक्ष्मणजी नाटेकर यांना विनंती करतो की गोरख नाटेकर यांचा आपण सन्मान करावा। यानंतर आमचे गावचे प्रतिष्ठित ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच नमोसाई शिर्डीचा राजा यांचे तांडेल ज्ञानेश्वरजी नाटेकर यांना विनंती करतो की आपण मंचावरती येऊन आपलं यशोतीत सन्मान स्वीकारावा। मी विनंती करतो मिलिंद मोरे यांना विनंती करतो की आपण त्यांचं यशोतीत सन्मान करावं असं मी विनंती करतो। यस, थांबत निलेश एक मिनिट। धावसंख्या झाली होती 51 आणि विजयासाठी 6 चेंडू मध्ये 30 धावांची गरज आहे जय मल्हार संघाला, आणि 33 धावसंख्येवर स्वामी खेळतोय। वेळनेश्वर गावचा सुपुत्र आपल्या घरच्या मैदानावर खेळतोय। धन्यवाद। ओ केला, परंतु क्षेत्ररक्षक आहे, बरोबर जज केला आणि सांगितलं स्वामीला जाळ्यामध्ये फसवलं गेलं आणि स्वामी सरका एक विस्फोटक फलंदाजार आहे। बॅक टू द डगआउट। मात्र लॉंग ऑनला जो क्षेत्ररक्षक ठेवला आहे त्या क्षेत्ररक्षकाने चांगली कॅच घेतली, गोलंदाज पंकजनं विकेट काढली, स्वामी सारखा एक विस्फोटक फलंदाज मैदानाच्या बाहेर जातोय। आणि इथं मात्र आता हृदयाचे ठोके जे वाढले होते ते ठोके मात्र नक्कीच आपण बघू शकता काशी खंड इलेव्हन संघाचे कमी झाले। यस, काशी खंड क्रिकेट चे संघ मालक त्यांच्या वतीनं विकासच्या गोलंदाजीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। नंतर यस काशीखंड क्रिकेट क्लबच्या वतीनं जो आता झेल पकडलाय प्रज्योतनं त्या प्रज्योतसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। स्वामी गेला, स्वामी गेला, याचा अर्थ असा झाला की जय मल्हार संघ आता अडचणी। आपण काय बॅटिंग केली, वाखणण्याजोगाची बॅटिंग, 33 धावांची घनागती फलंदाजी। ज्यावेळी स्वामी बॅटिंग करत होता तेव्हा ते लांबलचक षटकार बघून असं वाटत होता की स्वामीच्या हातामध्ये महाभारताच्या भीमाचा गदा होता। आता मात्र उर्वरित 5 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे। ज्या रिंकू सिंगने कारनामा केला होता आयपीएल मध्ये तोच कारनामा करायला लागेल, बनायला लागेल या फलंदाजाला रिंकू सिंग, आठवावी लागेल त्या रिंकू सिंगची ती पारी ज्याने 5 षटकार मारले होते गुजरातच्या विरोधात, तो रिंकू सिंग बनू शकतोय का खेळाडू बघायला लागेल। फलंदाजाचं नाव आहे आकाश। पुढचा चेंडू आकाशनं मात्र जोरदार मारलाय, लॉंग ऑफला चेंडू गेलाय, क्षेत्ररक्षक तिथं आहे, टायमिंग चांगला झाला नाहीये, परंतु एक धाव भेटते आकाशला। उर्वरित 4 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 29 धावांची गरज जय मल्हार संघाला। क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेट मध्ये काही होऊ शकतोय, शेवटचा चेंडू जिथपर्यंत फेकला जात नाही तोपर्यंत क्रिकेटमध्ये भविष्यवाणी केली जात नाही। सगळे चांगले हे हिरोज, सगळे जबरदस्त खेळाडू या खारवी समाज प्रीमियर लीग मध्ये खेळत आहेत। शॉट चांगला आहे परंतु मात्र धावा ज्या यायला पाहिजे त्या येत नाही आहे। या एकट्या दुक्क्यानं या सिंगल डबल धावेने काही होऊ शकत नाहीये, फक्त मग मॅच मध्ये औपचारिकता बाकी राहील। 2 धावेने संघ पोहोचतोय 54 च्या घरामध्ये।
उर्वरित तीन चेंडू शिल्लक आहेत. इथं मात्र चांगला शॉट आहे, परंतु आहे क्षेत्ररक्षक मिडविकेटला घेतलाय त्यांनी मात्र झेल आणि संपला इथं मात्र हर्ष खेळ. सत्तावीस धावांची गरज आहे आणि चेंडू बाकी आहेत फक्त दोन. कॅचेस चांगल्या पकडल्या काशीखंड इलेव्हन संघाच्या खेळाडून, त्याच्यात विकासी गोलंदाजी अगदी जबरदस्त पडली. त्याच्यानंतर आपण बघूया जयमल्हार संघाच्या वतीनं जी स्वामीची फलंदाजी बघायला भेटली. या क्रिकेटचा हा जो घमासान मुकाबला चालू आहे, जी मॅच चालू आहे, त्या मॅचचा सर्वजण आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं आम्ही मनसोक्त स्वागत करतात आणि ज्या प्रेक्षकांना इथपर्यंत येता नाही आलं ते प्रेक्षक मात्र आपला किमती जो वेळ आहे तो बाजूला काढून ही प्रीमियर लीग बघत आहेत, खारवी समाज प्रीमियर लीग. त्या प्रेक्षकांचंही आम्ही मनसोक्त स्वागत करतायत. धन्यवाद. मॅच मध्ये औपचारिकता बाकी. आता मात्र तुम्ही खेळू शकता चेंडू, बाकी काही करू शकत नाही, धावू शकता. परंतु विजय मात्र संपादन काशीखंड इलेव्हन संघ करण्यामध्ये सक्षम झालेला आहे. बस एकच चेंडू शिल्लक आहे आणि या दोन धावेने संघ पोहोचलाय बरोबर 56 गडामध्ये. 25 धावांची गरज अद्यापर्यंत. चांगला इथं मात्र हुक केलाय, परंतु गेलाय चेंडू सीमारेखेच्या बाहेर 6 धावांसाठी. 6 धावेने संघ पोहोचतोय 61 गडामध्ये आणि 20 धावानं हा मात्र काशीखंड इलेव्हन संघानं विजय संपादन केलाय. काशीखंड इलेव्हन संघ वेल डन आणि हार्ड लक जयमल्हार संघ. जयमल्हार संघ अद्यापही आपल्याला संधी आहे. क्रिकेटमध्ये मित्रांनो काही होऊ शकते. मस्त मॅच झाली, मजा आली. सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. जाऊया पुढे आता निलेदाजाकडे. हॅलो हॅलो, पुन्हा एकदा सन्मानाकडे वळतोय. मेघना धपावकर याला विनंती करतो की आपण मंचावरती येऊन आपला सन्मान स्वीकारावं. मेघनाथ धपावकर यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय लक्ष्मणजी नाटेकर यांना. त्यानंतर किरण कटनाक, किरण कटनाक याचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय शरद मोरे यांना. यस, या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जातोय.